आता तुम्ही गद्दारी केली आहे, त्याचं जे काही त्याची जी काही सजा आहे ती आम्ही जनतेच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही देणारच आहोत. परंतु जाता जाता अशा पद्धतीने तुम्ही वक्तव्य करताय की त्याच्यामुळे तुम्ही जे काही म्हणताय मला ते काही मान्य नाही आहे. संपूर्ण शिवसैनिकांमध्ये एक प्रकारची चीड आहे आणि काल परवा त्यांनी जे काही भाषण केलेलं आहे हे भाषण मुद्दामून आम्हाला शिवसैनिकांनी सांगितलं बघा 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 किती खालच्या पाटीवर उतरून या माणसाने भाषण केलेलं आहे. त्यावेळेला आम्ही ते भाषण ऐकलं आणि खरोखर लाज वाटली की अरे हा माणूस इतक्या लयाला कसा काय जाऊ शकतो, इतक्या खालच्या स्तराला जाऊन कसा काय बोलू शकतो. नमस्कार, आप सभी दर्शकों का CNU चैनल में स्वागत है. इस वक्त मौजूद है मुंबई के चेंबूर में, हमारे साथ शिवसेना पार्टी के उप विभाग प्रमुख प्रमोद शिंदे जी मौजूद है. प्रमोद जी, आप एक कट्टर शिवसैनिक के नाम से जाने जाते हैं. अगर शिवसेना का इतिहास देखा जाए या अगर आपका इतिहास देखा जाए तो जब जब शिवसेना के ऊपर मुसीबत आई है या जब जब शिवसेना को किसी ने घेरने की कोशिश किया है तो आप एक ढाल की तरह खड़ा हो जाते थे, क्या कहना चाहेंगे? बाळासाहेबांचे आम्हाला शिकवणच आहे, अन्यायावर प्रहार करा आणि जर आमच्यावरच जर अन्याय होत असेल तर तो आम्ही कसा सहन करणार. त्याच्यामुळे आता जे काय चालू आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्याला राजकारण खऱ्या अर्थाने म्हणता येणार नाही आहे, परंतु जे काय सुरू आहे त्याला विरोध 100% आम्ही सुरू केलेला आहे, शिवसैनिकांनी सुरू केलेला आहे आणि संपूर्ण जनतेचा जो आशीर्वाद आहे तो आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे ही लढाई आम्ही निश्चितपणे लढू आणि जिंकू सुद्धा. दशहरा के अलावा में जिस तरह की ताकत देखी गई है, भीड़ देखा गया है, लोगों का सहयोग देखा गया है, शिवसैनिक खचाखच पूरे शिवाजी पार्क में मौजूद थे और उद्धव ठाकरे जी की जो भाषण था उसको सुनने के लिए आए थे, इस पे क्या प्रतिक्रिया देना चाहिए? बघा, शिवतीर्थावर जी जे शिवसैनिक उद्धव साहेबांना ऐकायला आले होते त्याच्यामध्ये एक जिवंतपणा होता. तो संपूर्ण महाराष्ट्राने देशातल्या जनतेने आणि देशातल्या बाहेर राहणाऱ्या जनतेने सुद्धा तो अनुभवलेला आहे. तो जिवंतपणा होता, ती उसळती गर्दी होती आणि त्याच दिवशी BKC ला मैदानामध्ये मैदान भरण्याचं जे काय काम केलं एकनाथ शिंदे नावाच्या गद्दाराने त्याच्यामध्ये कुठेही जिवंतपणा नव्हता. आणि ते म्हणत होते की मला ऐकण्यासाठी लाखो लोक आलेत, मला ऐकण्यासाठी लाखो लोक आलेत आणि त्यांच्याच भाषणाला लोक उठून गेली. म्हणजे मला वाटतं त्याच दिवशी चित्र स्पष्ट झालं आहे की हे जे काही ढोंग करतायत भाजप त्यांच्याकडून जे काही ढोंग करून घेते आहे त्याच्यामध्ये मला वाटतं स्पष्टता आलेली आहे आणि जी काही थोडीफार धूळ होती ती पण मला वाटतं निघून गेलेली आहे. चित्र स्पष्ट आहे, शिवसेना एकच आहे, ती आदरणीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे आणि या शिवसेनेला संपूर्ण जनता जी आहे ती आशीर्वाद भविष्यामध्ये देणार आहे, निवडणुकीमध्ये देणार आहे, त्यांना त्यांचं उत्तर मिळणार आहे आणि त्यांना आम्ही गाडून टाकणारच आहोत. अच्छा, एक सबसे महत्वपूर्ण सवाल है मेरा आपके आपसे की शिवसेना का जो धनुष बाण है और शिवसेना जो नाम था, जो पुरानी शिवसेना जो चुनाव चिन्ह था आप लोगों का धनुष बाण, उसे कुछ दिनों के लिए कुछ समय के लिए सीज कर दिया गया है और दोनों पक्ष को नया नया नाम दिया गया है, इस पर क्या सुझाव देना चाहेंगे, क्या कहेंगे? क्योंकि शिवसेना संघर्ष करने वाली पार्टी है, शिवसेना संघर्ष करके इतने ऊपर आई है और शिवसेना के साथ जो गद्दारी हुआ है, शिवसेना से जो फूट हुई है, इस पर क्या करना चाहिए? भारतीय जनता पार्टी ने जी का पटकथा लिहिलेली आहे त्या पटकथे जनतेच्या न्यायालयामध्ये जाऊन आम्ही तेथे जनतेचा आशीर्वाद घेणार आणि त्या न्यायालयामध्ये आम्ही दाद मागणार आणि मला वाटतं 100% जनता भारतीय जनतेला हिंदुस्थानी जनतेला हे अशा परिस्थितीची जी कटकारस्थाने आहेत ती मंजूर नाही आहेत. त्याच्यामुळे जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही निश्चितपणे यशस्वी ठरणार आहोत. शिंदे गुट में गए सांसद राहुल शेवाले जी है जिनका आप 2-3 प्रोग्राम में कई बड़े कड़ी शब्द में आपने उनका विरोध किया है. शिवसैनिकों के सामने वो प्रस्ताव रखा था कि जो यहाँ से गए हुए लोग हैं पहला उनका विरोध को, तो इस पर आपकी क्या प्रक्रिया, क्या करना चाहिए? बघा, राहुल शेवाळे हे जे नाव आहे आता हे नाव घ्यायला सुद्धा मला लाज वाटते. पूर्वी आम्ही त्या अभिमानाने नाव घेत होतो आणि ते मिरवत होतो, परंतु त्यांनी गद्दारी केली, आमचा खासदार दुर्दैवाने गद्दार झाला. दक्षिण मध्य मुंबईमधले संपूर्ण शिवसैनिक जे आहेत आणि शिवसेना प्रेमी आहेत ते त्याच्या या कृतीमुळे नाराज झालेले आहेत. अत्यंत आम्ही नाराज आहोत, अत्यंत नाराज आहोत. त्यामुळे त्याची कठोर शब्दामध्ये निंदा ज्या ज्यावेळी आम्हाला करायला मिळेल त्या त्यावेळेला त्याची निंदा आम्ही करणारच आहोत. लेकिन क्या आम शिवसैनिकों में यह भावना है राहुल शेवाळे का विरोध करना या राहुल शेवाळे के खिलाफ जाना? क्योंकि ऐसे भी सूत्रों के हवाले मालूम पड़ा कि कुछ लोग इंतजार कर रहे हैं राहुल शेवाळे के साथ यहाँ से जाने के लिए.
नाही नाही मला असं काय वाटत नाही. संपूर्ण शिवसेनेमध्ये एक प्रकारची शिवसैनिकांमध्ये चीड आहे त्या माणसाच्या विरोधामध्ये. म्हणजे सर्व जे काय 40 गेले आहेत 12 गेले आहेत म्हणजे ज्यांना दिलं तेच गेलेले आहेत. ते ईडीमुळे गेले असतील, त्यांच्या वैयक्तिक काही अडचणी असतील त्याच्यामुळे गेले असतील, त्यांच्या गळ्याला कुठेतरी फास लावला असेल त्याच्यामुळे गेले असतील. त्यांनी तिकडे जावं त्याच्यामध्ये त्यांचं जर समाधान होत असेल त्यांनी जावं ही आमची प्रामाणिक अपेक्षा आहे. जायचं आहे जा ना, परंतु जाता जाताना तुम्ही घाण कशाला उडवता, दुसऱ्यावर कशाला चिकल करता, हा आमचा मुळामध्ये आक्षेप आहे. आता तुम्ही गद्दारी केली आहेत त्याचं जे काय त्याची जी काय सजा आहे ती आम्ही जनतेच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही देणारच आहोत. परंतु जाता जाता अशा पद्धतीने तुम्ही वक्तव्य करताय की त्याच्यामुळे तुम्ही जे काय म्हणताय मला ते काय मान्य नाही आहे. संपूर्ण शिवसैनिकांमध्ये एक प्रकारची चीड आहे आणि काल परवा त्यांनी जे काय भाषण केलेलं आहे ते भाषण मुद्दामून आम्हाला शिवसैनिकांनी सांगितलं बघा 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 किती खालच्या पातळीवर उतरून या माणसाने भाषण केलेलं आहे. त्यावेळेला आम्ही ते भाषण ऐकलं आणि खरोखर लाज वाटली की अरे हा माणूस इतक्या लयाला कसा काय जाऊ शकतो, इतक्या खालच्या स्तराला जाऊन कसा काय बोलू शकतो. त्याच्यातले फक्त मी दोन तीन मुद्दे तुम्हाला सांगतो मुद्दाम आपल्या तुमच्या प्रेक्षकांना. त्यांनी सांगितलं की 1991 साली ज्यावेळेला छगन भुजबळ शिवसेना सोडून गेले त्यावेळेला आम्ही पण शिवसेनेबरोबर होतो. मला सांगा 1991 त्या माणसाचं वय काय होतं ह्या खासदाराचं? आता तो खासदार आहे, त्यावेळेला तो कुठल्या पदावर होता? तो काय शाखाप्रमुख होता, तो काय नगरसेवक होता, तो काय आमदार होता का खासदार होता? काही उगाच मनाला वाटेल तशी स्टेटमेंट करावी. 1990 मी 10वीला होतो, तो माझ्यापेक्षा 1 वर्षाने किंवा 2 वर्षाने मोठा असेल, त्याचं वय काय असेल? आणि तो छगन भुजबळ ज्यावेळेला शिवसेना सोडून गेले त्यावेळेचं तो लोकांना म्हणजे फसवतोय ना, लोकांची दिशाभूल करतोय. हे काय भाषण आहे का? काहीतरी लोकांना पटेल असं तरी सांग बाबा. दुसरा त्यांनी मुद्दा सांगितला त्यावेळेला की बाबा राज ठाकरे 2005 ज्यावेळेला शिवसेना सोडून गेले त्यावेळेला त्यावेळेला आदेश आला म्हणे की राज ठाकरेंच्या घरावर मोर्चा काढा, मनसेच्या कार्यालयावर मोर्चा काढा. माझ्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला सांगतो आणि शिवसैनिकांना सुद्धा पटेल की माझ्या इतका ॲक्टिव त्यावेळेला मला वाटतं एखादा शिवसैनिक एखादा दुसरा असू शकतो. तर त्यावेळेला असा कोणताही आदेश आदरणीय उद्धव साहेबांनी त्यावेळेला दिलेला नव्हता. हे उगाच काहीतरी भाषणामध्ये बोलायचं आणि जे काय आता यांना काय मंत्रीपद वगैरे हवं असेल मला वाटतं भविष्यामध्ये किंवा भविष्यामध्ये ह्या व्यक्तीला या एकनाथ शिंदेशी पण काय ह्या राहुल साहेबाला देणं घेणं नाही. मी तुम्हाला आत्ता सांगतो, उद्या भाजपचं कमळ हवं असेल यांना, भाजपमध्ये जायचं असेल म्हणून त्या भाजपच्या वरिष्ठांना काहीतरी खुश करण्यासाठी हे काहीतरी थोतांड उगाच काहीतरी लोकांना सांगतायत. आणि नंतर म्हणे सांगितलं की नारायण राणेच्या वेळेला त्यांनी सांगितलं की बाबा नारायण राणेच्या वेळेला पण आम्हाला चेंबूरच्या कार्यालयावर हल्ला करायला सांगितला. साप झूट आहे, खोटं बोलतोय माणूस. असा कोणताही प्रकार कोणताही आदेश शिवसैनिकांना नव्हता. या चेंबूरच्या त्यावेळच्या घटनेमध्ये संपूर्ण मला वाटतं नेतृत्व करण्याची जी संधी आहे ती बाकीच्यांबरोबर मला पण मिळाली होती. मी पण एक आघाडीचा शिलेदार होतो म्हणून ठामपणे सांगू शकतो असा कोणताही आदेश नव्हता. आणि जर आदेश होता तर यांनी सांगावं की यांनी नारायण राणेच्या विरोधामध्ये काय केलं, त्यावेळेला आदेश पाळला का? राज ठाकरेच्या निघून गेले त्यावेळी मनसेचे किती ऑफिसांनी तोडले आणि सांगावं ना यांनी आदेश पाळला. तू शिवसैनिक असेल तर तू सांग बाबा बाळासाहेबांचा आदेश होता मी हा पाळला, उद्धव साहेबांनी हा आदेश दिला होता मी पाळला. एवढ्या खालच्या स्तराला जाऊन राजकारण करतोय, तुला काही त्याचा उपयोग होणार नाही लक्षात ठेव. जनता तुला हिते या मातीमध्येच हिते तुला धूळ चालणार लक्षात ठेव. लेकिन दक्षिण मध्य मुंबई जिला के सांसद हैं तो आपके विभाग में या इस परिसर में उनका किस तरह का कार्यकाल है? बघा कामाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ज्यावेळेला निवडणुका येतील त्यावेळेला आम्ही या कामाच्या संदर्भामध्ये त्यांनी काय कामं केली आहेत काय नाही कामं केली आहेत संपूर्ण त्याचा लेखाजोखा आमच्याकडे आहे. उलट ह्या वेळेला ज्यावेळेला आदरणीय आदित्य साहेबांनी ज्यावेळेला एक टीम या ठिकाणी सर्वेक्षण करण्यासाठी नेमले होते, आम्हाला शिवसेना भवनमध्ये त्यावेळेला बोलवलं होतं, संपूर्ण पदाधिकाऱ्यांना बोलवलं होतं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की त्यावेळेला खासदाराला ह्या खासदाराला काय त्यावेळेला तिकीट फायनल झालं नव्हतं,
परंतु आमच्याकडनं माहिती मागवण्यासाठी त्यावेळेला बोलवलं होतं. त्यावेळेला इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी मला आग्रह केला की तुम्ही बोला, तुम्ही बोला, तुम्ही बोला. त्यावेळेला त्या टीमच्या समोर मी सांगितलं होतं की हे खासदार म्हणून निवडून आले गेल्या 5 वर्षामध्ये ह्यांनी शिवसैनिकांच्या कोणत्या कामाचं समाधान केलं आहे, शाखाप्रमुखांची कोणती कामं यांनी केलेली आहेत, लोकांशी निगडीत, हा लोकांच्या समस्यांच्या विषयीशी निगडीत त्यांनी कोणती कामं केली आहेत. आम्ही आमचं म्हणणं त्यावेळेला मी सांगितलं होतं सर्वांच्या वतीने की शिवसेनेमध्ये अशा प्रकारची व्यवस्था असायला पाहिजे, जर आमदार काम करत नसेल, खासदार काम करत नसेल, तर त्याच्याकडून काम करून कसं घ्यायचं, त्यांच्यावर कंट्रोल कोण ठेवणार, अशा पद्धतीची एक वेगळी व्यवस्था करण्याची मागणी त्यावेळेला मी केली होती. आणि माझा आक्षेप होता की या खासदाराने या 5 वर्षामध्ये बिलकुल काम केलं नाही, केवळ त्यांनी सोशल मीडिया मॅनेज करून ॲक्टिव्ह ठेवून त्यांनी फक्त लोकांची दिशाभूल आणि धुळपक केली आहे, परंतु शिवसेनेत असल्यामुळे आम्ही त्यावेळेला बोलू शकत नव्हतो, ती आमची खंत आहे. देखिए, चेंबूर, अनुशक्ति नगर, मानकुर की बात करें तो सेंट्रल लेवल की बड़ी बड़ी कंपनियां यहां पर वासी नगर के अंतर्गत है, माहौल के अंतर्गत RCF, BPCL, भारत पेट्रोलियम, SMS, ऐसे बहुत सारी कंपनियां हैं. इन कंपनियों की वजह से भी तो यहां के स्थानीय लोगों को काफ़ी लाभ मिल सकता है, इसका भी उपयोग तो हो सकता था. बी पुनः एकदम संगित कि अनेक योजना याठिकाणी ते आणू शकले असते, केंद्र सरकारशी निगडित अनेक याठिकाणी जटिल समस्या आहेत, वर्षानुवर्ष या ठिकाणी ज्या समस्या आहेत त्या समस्येचं निवारण करता आलं असतं त्यांना, परंतु त्यांनी ते केलेलं नाही. त्यांनी काय केलं ते आम्ही निवडणुकीच्या मैदानात लोकांना सांगू. अब तो मसाल मिला है शिवसेना को, जो उपचुनाव होने जा रहा है अंधेरी में, इसको लेके क्या करना चाहिए? क्रांतीची मशाल आहे, क्रांतीची मशाल पेटवणारच, क्रांतीची मशाल आहे. मला वाटतं ही जी काही घटना आता घडली आहे ना 3 महिन्यामध्ये, ही ऐतिहासिक घटना आहे. आणि या ऐतिहासिक घटनेमध्ये पुढे देशाला दिशा देण्याचं काम महाराष्ट्र करणार आहे, त्यामुळे ही जी क्रांतीची मशाल आहे ती घेऊन आम्ही घराघरामध्ये पोचू आणि गद्दार आणि गद्दारी यांना या मशालीमध्ये आम्ही जाऊन टाकू राजकीय दृष्ट्या. लेकिन जिस तरह का आपका बोलने के तरीका है या जिस तरह आपका विरोध करने का जो तरीका है, सबसे पहले तो आपके ही वार्ड में शाखा प्रमुख नियुक्त किया गया सिंधे गोड से. बघा, माझा अजून विरोध तरी बघितलेलाच नाही आहे, अजून मी कोणत्याही प्रकारे विरोध केलेला नाही आहे. मी लोकांमध्ये फिरणारा माणूस आहे, लोकांसाठी काम करणारा माणूस आहे, प्रामाणिकपणे आत्तापर्यंत काम केलेलं आहे, प्रामाणिकपणे आत्तापर्यंत काम केलं आहे. आणि लोकांच्या समस्येसाठी अनेक वेळा मला आणि माझ्या कुटुंबाला भयंकर वेदना झालेल्या आहेत, त्याचं कधीही भांडवल केलेलं नाही. आणि ह्या व्यक्तीने त्या दिवशी ज्या भाषणात सांगितलं आहे की आमचा अमूल्य वेळ आम्ही ह्यांना दिला. कोणाला दिलं? संघटनेला दिला म्हणतायत, हिंदुत्ववादासाठी खर्च केला आहेत. अरे पण त्याच्या बदल्यामध्ये तुमच्याकडे काय काय आलेलं आहे हे भविष्यामध्ये मी नाही सांगणार, हे तुमच्या बाजूला आजूबाजूला जे आमचे शिवसेना पदाधिकारी होते ना तेच भविष्यामध्ये तुमचा भांडाफोड करतील, हे लक्षात ठेवा. आत्ताच मी तुम्हाला सांगतो, वाट बघतायत ते. आणि आता शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ना जे कालपर्यंत बोलत नव्हते ते पण बोलतील, कारण तुमची पातळी ही दिवसेंदिवस घसरत चालली आहे. त्याच्यामुळे हे आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, हे भविष्यामध्ये एक आपण मराठीमध्ये म्हण आहे की नागडा सांगतो उघड्याला तू कपडे घाल, हे करू नका. बघा तुम्ही भविष्यामध्ये शिवसैनिक काय बोलतायत ते. तो मुंबई महानगरपालिका चुनाव आ रहा है, उसमें भी शिंदे गुट के उमेदवार खड़े होंगे, जिस तरह सखा खोले जा रहे हैं, लोगों को पद दिए जा रहे हैं. शिंदे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. शिंदे तर तुम्ही पण आहे. आम्ही आहोत ना शिंदे, आम्हाला अभिमान आहे. निष्ठावान शिंदे आहे, निष्ठावंत शिवसैनिक आहोत, निष्ठावंत शिवसैनिक आहोत, आमच्यावर ते संस्कार आहेत. ऐकनाथ शिंदे हे प्यादं आहे, लक्षात ठेवा. भारतीय जनता पार्टीला दुसरा हिंदुत्ववादी पक्ष या देशात नको आहे, म्हणून या शिवसेनेला संपवण्यासाठी, शिवसेनेला संपवण्यासाठी बाळासाहेबांच्या हयातीमध्ये त्यांचे प्रयत्न सुरू होते. हे उद्धव साहेबांनी ओळखलं यांचं कटकारस्थान, आणि मग उद्धव साहेबांनी काळाप्रमाणे ती पावलं जी उचलली. आणि मला अभिमान आहे माझ्या नेत्याबद्दल, उद्धव साहेबांबद्दल, की त्यांनी ही पावलं उचलली. म्हणून ही 2.5 वर्ष जी घालमेल तुम्ही बघताय ना
सत्तेच्या विना मासा कसा तडपडतो तसे हे तडपडत होते. हे उद्धव साहेबांनी यांची अवस्था केलेली आहे आणि यांचं खरं रूप अजून उघडं व्हायचं आहे, ते दिसेल बघा. आणि आमच्या बाळासाहेबांनीच सांगितलं आहे, कमळाबाई खासदारकीला आमच्याबरोबर होती एका भाषणात, बघा त्या भाषण सगळीकडे फिरत आहे, ही कमळाबाई हिच्याशी आम्ही संसार केला, आम्ही पलंग आणलं, आम्ही गादी आणली, आणि ही बाई सकाळीच खिडकीतून शरद पवारला डोळा मारते, हे बाळासाहेबांनीच सांगितलेलं आहे. आणि बाळासाहेबांनी त्याच वेळेला लात मारून घरातून बाहेर काढलं होतं कमळाबाईला. आणि त्यावेळेलाच बाळासाहेबांनी त्या प्रचारात बघा स्वतः एकट्याने त्यांनी ती लढाई लढली, एकट्याने लढाई लढली. त्यामुळे बाळासाहेबांनी पण सांगितलं अनेक त्यांच्या मुलाखतीमध्ये की भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर काय आम्ही 150-200 वर्षाचं काही ॲग्रीमेंट नाही साईन केलेलं आहे की तुमच्याबरोबरच, आणि तुम्ही काही कराल आणि देशामध्ये फूट पाडण्याचं तुम्ही काम कराल आणि आम्ही तुमच्याबरोबरच फरफरट द्यायचं हे कुठे आम्हाला सांगितलेलं नाही आहे. आमची एक स्वतंत्र आमची विचारधारा आहे शिवसेनेची, आदरणीय प्रबोधनकार ठाकरे आणि महाराष्ट्राचे थोर संत परंपरा जी आमची आहे त्या परंपरेप्रमाणे चालणारी आमची शिवसेना आहे, लक्षात ठेवा. यांनी किती पण प्रयत्न करावा भविष्यामध्ये, जसं उद्धव साहेबांनी सांगितलं, यांनी हिंदू मुसलमान करून बघावं, यांनी मराठी अमराठी करून बघावं, यांनी जाती जातीमध्ये भेद करण्याचे प्रयत्न करून बघावेत, यशस्वी होणारच नाही आहेत. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता जर कोणाची असेल तर ती आदरणीय उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये आहे, आणि त्याच्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या नावावरच आम्ही यश मिळून दाखवू बघा भविष्यामध्ये. आगे आप लोगों की किस तरह की भूमिका रहेगी, क्योंकि जिस तरह शिवसैनिकों को मोटिवेट किया जा रहा है, अपने तरह खींचने की कोशिश की जा रही है, उन्हें तोड़ने की कोशिश की जा रही है, अगर किसी के ऊपर एक दो केस है तो उसे तड़ी पार करने की कोशिश किया जा रहा है, इस पे क्या? नहीं, महाराष्ट्र ते सर्व चालूच आहे ना. जर ते आमदार आणि खासदारांना जर गाड्यामध्ये फास लटकवून ते जर करू शकतात तर सर्वसामान्य शिवसैनिक असतील किंवा एखादा वंचित असेल, एखादा गरजवंत असेल किंवा एखादा अडचणीत असेल किंवा एखादा लालची पण असू शकतो, तर सामदामदंड भेद आणि सर्व प्रकारच्या ज्या काय त्यांच्या त्यांची जी काय हत्यारं आहेत, म्हणजे कपट कारस्थानांची हत्यारं आहेत, ती वापरून ते असं खेळ खेळू शकतात. पण खेळू देताना खेळ मी तुम्हाला सांगतो की जे कोणी आज त्यांच्याबरोबर आहेत, काही पदावर आले असतील, ते त्यांच्या एकनाथ शिंदेच्या किंवा या आमच्या गद्दार खासदाराच्या प्रेमात नाही आहेत. ते केवळ जे कोण आता पदावर आहेत ते स्वतःचं कुठेतरी वैयक्तिक काहीतरी भलं होईल या भूमिकेतून त्यांच्याकडे काही काळ ते आहेत, भविष्यामध्ये तेही त्यांच्याकडे राहतील की नाही राहतील याच्याबद्दल आपण बोलू शकतो. मला नाही वाटत कोण राहील त्यांच्याबरोबर, त्यांची अवस्था फार खराब होणार आहे बघा लक्षात. जो बडी बडी कंपनिया है, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, आरसीएफ, यहाँ पे वसुली गँग भी घूम रहा है. नाही, मला आता त्याच्याबद्दल बोलायचं नाही, कारण माझा आता सध्या विषय काही आहे की सध्या आमच्या मनाला फार वेदना झालेल्या आहेत. म्हणजे जी संघटना बळकट राहावी म्हणून मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी फार मोठं योगदान या ठिकाणी दिलं, कोणी बोलत नाही म्हणून मला बोलावं लागतं. शिवसैनिकांना ते सर्व माहिती आहे, पण त्यावेळेला जे काय आम्हाला जे काय जो काय आम्ही त्याग केलेलाच आहे, आमच्या संघटनेसाठी त्याग केला आहे, तो काय असा व्यर्थ आम्ही जाऊन देणार आहोत का? जे काय आम्ही कष्ट त्यावेळेला केले आणि संघटना आमची बळकट ठेवली, ते काय संघटना तुम्ही संपवण्याचं काम करत बघणार आणि आम्ही काय बघत बसणार का? माझ्यासारखा शिवसैनिक सहन करणार नाही, गप्प बसणार नाही, लक्षात ठेवा. जे त्यावेळेला केलं ते आजही करायची माझी तयारी आहे आणि मी करणार, पक्षासाठी संघटनेसाठी त्याग करायची माझी कालही तयारी होती, आजही आहे आणि भविष्यात राहणार. कोणी काही म्हणो, मी पूर्वी जसा होतो तसाच आहे आणि तसाच राहणार, आणि मी लढाई लढणारच माझ्या शिवसैनिकांना बरोबर घेऊन. 40 आमदार 12 खासदार जो गए है उनके बाद शिवसेना में जो प्रवेश करने का जो होर्डिंग्स यानी जो लाइन लगा है वो रुक नहीं रहा है. सुषमा अंधारे जी हो या ऐसे कई दिग्गज लोग शिवसेना के साथ खड़े हैं, शिवसेना में शामिल हो रहे हैं. उद्धव ठाकरे जी के साथ में कंधे से कंधा मिला के चलने की बात कर रहे हैं, क्या कहना चाहेंगे? लाखों लोग जे हैं वेगवेगळ्या
समाजाचं काम करत असतील, वेगवेगळ्या संघटनेचं काम करत असतील. आता कालसुद्धा मला सोलापूर वरून फोन आला होता की एक संघटना आहे ज्यांचे 72 जिल्हाध्यक्ष संपूर्ण महाराष्ट्रात आहेत, त्यांना फक्त साहेबांना भेट हवी आणि साहेबांना समर्थन द्यायचं आहे, बाकी काय अपेक्षा नाही. अशा अनेक महाराष्ट्रातल्या संघटना आहेत. त्या संघटना आज बाळासाहेब आपला सॉरी उद्धवसाहेबांची भेट घेऊन त्यांना समर्थन देण्यासाठी फार इच्छुक आहेत. दररोज उद्धवसाहेब मातोश्रीमध्ये आहेत, दररोज ते भेटत आहेत. आज म्हणजे वाईट वाटतं, उद्धवसाहेबांना एवढा त्रास आज पण होतो. आम्ही बघितलं त्या दिवशी शिवतीर्थावर ज्यावेळेला ते संपूर्ण त्या जनता जनार्दनाला वंदन करण्यासाठी खाली वाकले, त्यांना भयंकर त्रास होत होता. त्यांनी एका शिवसैनिकाचा हात हातात घेऊन ते वाकले. त्यांच्या गंभीर आजाराची थट्टा उडवण्याचं कामसुद्धा हे नालायक लोक जे करत आहेत ना, त्यांना माफी नाही लक्षात ठेव, माफी नाही त्यांना. अच्छा, मैं एक चीज और जानना चाहूंगा की मोदी की लहर थी लेकिन शिवसेना 2014 में अपने बलबूते पे चुनाव लड़ी थी. उस वक्त 63 कुछ आमदार शिवसेना के चुनकर आए थे विदाउट युति. लेकिन जब 2019 में गठबंधन हुआ शिवसेना और बीजेपी की, उसके बाद सीधा 10-12 सीट कम हो जाती है, तो कहीं ना कहीं युति से लेके लोग नाराज थे या कदाचित मोदी आणि शहांचा फोटो लोकांना आवडला नसेल महाराष्ट्रातल्या जनतेला, कदे असंही असू शकतं. म्हणजे मला तसं ठामपणे म्हणायचं नाही, परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे उद्धवसाहेबांनी हाच धोका ओळखला की शिवसेनेच्या सोबत राहायचं आणि शिवसेनेचं खच्चीकरण करायचं. बांडगुळाप्रमाणे जे काय झाड ज्या झाडावर आपण वाढतो आहे ते झाड खाऊन टाकायचं. आणि हे काय भारतीय जनता पार्टीचं काय फक्त महाराष्ट्रात नाही चालले, संपूर्ण देशामध्ये जे जे काही मित्रपक्ष आहे ते संपवण्याचं काम, किंवा पक्ष कुठला संपत नसतो पण कमजोर करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा जे काय आता चाललं आहे ना ते मान्य नसेल. भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना पण हे जे काय आता जे काय ह्यांचं राजकारण चाललं आहे ते मला नाही वाटत त्यांना मान्य असेल. मला वाटतं मराठी बाणा जो काय आहे आणि हिंदुत्वाचा खरा बाणा तो ह्या निवडणुकीमध्ये लोक दाखवतील. आदरणीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांना भरभरून आशीर्वाद देतील आणि शिवसेना प्रमुखांची पुण्याई आहे, प्रबोधनकर ठाकरेंची पुण्याई आहे, माँसाहेबांची पुण्याई आहे, ही पुण्याई कामी येईल, कामी येईल. क्या सभी से जाते जाते लास्ट सवाल है, क्या सभी शिवसैनिकों से सभी देशवासियों से अपील करना चाहेंगे? काय नाही, जिंकू किंवा मरू एवढंच सांगतो. जिंकणारच आहोत आपण, पण लक्षात ठेवा हे करत असताना जसं उद्धवसाहेबांनी सांगितलं आहे आपल्याला की निखाऱ्यावर चालण्याची माझी तयारी आहे, तुमची आहे का? हो आमची आहे, हे आम्ही दोन्ही हात उंचावून सांगितलं आहे. तसं निखाराहून चालण्याची हिंमत खरोखर आपण दाखवायलाच पाहिजे, लक्षात ठेवा. नुसतं बोलून चालणार नाही, ते कृतीमधून सुद्धा आपल्याला अंमलात आणावं लागेल. आणि मी शिवसैनिकांना तेच नम्रतेची विनंती करेन की आपल्याला निखाऱ्यावर चालावंच लागेल आणि आपण चालायचंच. जी हाँ, तो आप देख रहे थे कि शिवसेना उप विभाग प्रमुख प्रमोद शिंदे जी का क्या कहना है. शिवसेना को जो नया पहचान या आप कह सकते हैं कि जो नया चिन्ह मिला है मसाल, और शिंदे गुट को ढाल तलवार मिली है, ढाल तलवार के ऊपर क्या कहेंगे इस पे? आम्हाला त्यांच्याबद्दल काय म्हणायचं, आम्हाला आदर आहे, परंतु चुकीच्या माणसांच्या हातामध्ये ढाल आणि तलवार दिली गेलेली आहे. ढाल तलवार जशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये जशी तलवार ती त्यांना शोभते, परंतु औरंगाच्या हातामध्ये ती तलवार आल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, अफजल खानाने काय केलेलं आहे, तर जसा आता महाराष्ट्रातली जनता म्हणतेच की ही अफजल खानांची औलाद आहे, हे औरंगाची औलाद आहे, त्यांच्या हातामध्ये जर हे शस्त्र आलं तर ते जनतेचं नुकसानच करणार ना, रयतेचं नुकसानच होणार ना, त्याच्यामुळे ते चुकीच्या माणसांकडे आलं आहे. अदरवाईज मला रिस्पेक्ट आहे. ते शस्त्र कोणाच्या हातामध्ये आहे त्याच्यावर ते सर्व अवलंबून असतं. जी हाँ, तो दे सकते हैं कि किस तरह प्रमोद शिंदे जी के अंदर उत्साह है, शिवसेना पार्टी को लेकर निष्ठा है, और सभी शिवसैनिक खोखे वाले विधायक और खासदार का विरोध कर रहे हैं. आने वाले दिनों में किस तरह की तस्वीर देखने को मिलेगा, लेकिन सबसे बड़ा इस वक्त महाराष्ट्र में जो मुद्दा चल रहा है, अंधेरी विधानसभा चुनाव जो उप चुनाव होने वाला है, जो वहाँ के पहले विधायक थे उनकी निधन हो गई, उनकी धर्मपत्नी को शिवसेना की तरफ से उम्मीदवारी दी जा रही है, तो अब देखना यह है कि किस पार्टी का किसका
जीतेगा, क्या कहेंगे? आमचाच ना, आमचाच तयारी पूरी तरह से। अरे आम्ही काय तयारी करायची, लोकांनी तयारी केलेली आहे ती, लोक वाट बघतायत निवडणुका। आता मी म्हणतो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका घ्या, म्हणजे उद्धव साहेबांनी म्हणाले, उद्धव साहेब म्हणाले ना गटप्रमुखांच्या मेळाव्यामध्ये, अरे तुमच्यात हिंमत असेल तर घ्या ना एका महिन्यामध्ये निवडणुका, होऊन जाईल ना दूध का दूध आणि पाणी का पाणी। ठीक आहे, शिवसैनिक भी तयार है की इन्हें कब विरोधियों का सामना करने का मौका मिले, अपनी ताकत दिखाने का मौका मिले, और सभी उसी का इंतजार करें। और आने वाले समय में देखना होगा किस तरह की तस्वीर है। लेकिन प्रमोद शिंदे जी ने साफ साफ कह दिया है कि जिस तरह 12 सांसद और 40 विधायकों ने गद्दारी की है, शिवसैनिक गद्दार नहीं है। शिवसैनिक अपने जगह पर ही शिवसेना के साथ मजबूती से खड़े हैं और खड़े रहेंगे। और जो मशाल चिन्ह शिवसेना को नया अभी मिला है कुछ दिनों के लिए, उसको लेकर शिवसैनिकों में खुशी है और हर घर तक मशाल को पहुंचाने की कोशिश कर रहे हैं। कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़ मुंबई। आता तुम्ही गद्दारी केली आहे, त्याचा जे काही त्याची जी काही सजा आहे ती आम्ही जनतेच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही देणारच आहोत। परंतु जाता जाता अशा पद्धतीने तुम्ही वक्तव्य करताय की त्याच्यामुळे तुम्ही जे काय म्हणताय मला ते काय मान्य नाही आहे। संपूर्ण शिवसैनिकांमध्ये एक प्रकारची चीड आहे, आणि काल परवा त्यांनी जे काय भाषण केलेलं आहे ते भाषण मुद्दामून आम्हाला शिवसैनिकांनी सांगितलं, बघा 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 किती खालच्या पातळीवर उतरून या माणसाने भाषण केलेलं आहे। त्यावेळेला आम्ही ते भाषण ऐकलं आणि खरोखर लाज वाटली की अरे हा माणूस इतक्या लयाला कसा काय जाऊ शकतो, इतक्या खालच्या स्तराला जाऊन कसा काय बोलू शकतो। CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।